चला आता मी समजून सांगतो एक खलाशी अठ्ठेचाळीस किमीचे अंतर प्रवाहाच्या दिशेने आठ तासात कापतो आता प्रवाहाच्या दिशेचा वेग एक असतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग असतो बोटेचा वेग असतो आणि प्रवाहाचा वेग असतो ओके एवढे सगळे घटक असतात आता इथे पहा तुम्हाला काय दिलेलं आहे एक तर बोटेचा वेग देतात प्रवाहाचा देतात प्रवाहाच्या दिशेने विरुद्ध दिशेने काढ देतो किंवा प्रवाहाच्या दिशेने देतात विरुद्ध दिशेने देतात बोटेचा प्रवाहाचा काढ देतो इथं म्हटलंय एक खलाशी अठ्ठेचाळीस किमी प्रवाहाच्या दिशेने म्हणजे प्रवाहाच्या दिशेने अठ्ठेचाळीस किमी आठ तासात आठ आथ तासात अठ्ठेचाळीस किमी म्हणजे स्पीड काय होईल मग इथं स्पीड दिला नाही स्पीड देण्यासाठी अंतर आणि वेळ दिलाय स्पीड दे काढण्यासाठी स्पीड ऐवजी त्यांनी अंतर आणि वेळ दिलाय मग त्यांनी काय म्हटलंय प्रवाहाच्या दिशेने अठ्ठेचाळीस किमी प्रवाहाच्या दिशेने अठ्ठेचाळीस किमी आठ किलोमीटर आठ तासात अठ्ठेचाळीस किमी आठ तासात याचा अर्थ एका तासाला सहा किलो म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग दिलाय सहा किलोमीटर पर आवर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर म्हणजे अठ्ठेचाळीस किमी अठ्ठेचाळीस किमी विरुद्ध दिशेने बारा तासात बारा तासात अठ्ठेचाळीस म्हणजे एका तासाला एक किती येईल एका तासाला येईल चार किलो किलोमीटर परावर व्हेरी गुड बरोबर आहे तुमचं तर विरुद्ध दिशेचा वेग काय येईल चार किलोमीटर परावर मग विरुद्ध दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या दिशेचा वेग डायरेक्ट न देता सांगितलं की प्रवाहाच्या दिशेने अठ्ठेचाळीस किमी आठ तासात आणि विरुद्ध दिशेने अठ्ठेचाळीस किमी बारा तासात अठ्ठेचाळीस आठ तासात तर प्रवाहाच्या दिशेने सहा आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चार मग आता तुम्हाला प्रवाहाचा वेग किती सोपं आहे ह्या दोन्हीची वाजा बाकी सहातून चार गेले सहातून चार गेले दोन च्या निम्मा एक सहातून चार गेले दोन भागिले दोन आणि बोटेचा विचारला असता पुढे विचारू शकतात सहा चार दहा निम्मे पाच मग बोटेचा वेग काढायचा असेल तर प्रवाहाच्या दिशेने अधिक विरुद्ध दिशेने भागिले दोन करायचं आणि विरुद्ध प्रवाहाचा काढायचं असेल तर प्रवाहाच्या दिशेने वजा विरुद्ध दिशेने सहातून चार गेले दोन चनिम्मा काढायचा एक एक ज्यांचं उत्तर आहे प्रवाहाचा वेग काढायचा होता एकदम बरोबर आहे तुमची तयारी जोरात चालली असं